झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत। बातम्या विस्ताराने पाहूयात। सुरुवातीला अर्थातच बातम्या आहेत राज्यातल्या दुष्काळासंदर्भातल्या। महाराष्ट्रातल्या दुष्काळ निवारणासाठी 2,281 कोटींचं पॅकेज देण्याचं साकडं घालण्यासाठी गेलेल्या सर्वपक्षीय शिष्यमंडळाला केंद्राकडून लागलीच दिलासा मिळाला नाही। आता पंतप्रधानांनी नेमलेल्या 3 मंत्र्यांच्या समितीवर मदतीचा निर्णय सोपवण्यात आलाय। 2 दिवसांच्या घडामोडींमध्ये श्रेयासाठी कुरघोडीचं राजकारण मात्र पाहायला मिळालं। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री राज्यातल्या सर्वपक्षीय खासदारांना घेऊन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडे दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी साकडं घातलं। पण प्रणव मुखर्जी, शरद पवार, पवन कुमार बन्सल या 3 मंत्र्यांच्या समितीवर मदत देण्याबाबतचा निर्णय सोपवण्यात आलाय। सर्वपक्षीय शिष्टमंडळ भेटण्याआधीच राहुल गांधींसह काँग्रेसचं शिष्टमंडळ याच मुद्द्यावर पंतप्रधानांना भेटल्यानं दिल्लीत कुरघोडीचं राजकारणही रंगलं होतं। राहुल गांधी हे महाराष्ट्राच्या दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाऊन आल्यानंतर त्यांनी आपले निवेदन पंतप्रधानांना दिलं, त्यावेळेला मलाही बोलवलं होतं। त्यामुळे कालची बैठक, आज सोनियाजींची बैठक आणि नंतर झालेलं आमच्या शिष्टमंडळाची पंतप्रधानांची झालेली बैठक, हे मला वाटतं सगळं वस्तुस्थिती आता पंतप्रधानांच्या समोर आणि केंद्रीय मंत्र्यांच्या समोर आहे। त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेकडे पाठ फिरवल्यानं त्याची चर्चा आणखीनच रंगली। अजित पवार हे गेले त्यांच्या पूर्वनियोजित कार्यक्रमाकरता, त्यामध्ये मला वाटतं काही आणखी काहीतरी त्यामध्ये दुफळी दाखवायचा जबरदस्ती प्रयत्न करणं काही उचित नाहीये। मला वाटतं ही बैठकीनंतर ते जाणार होते। या राजकारणात दुष्काळग्रस्त मात्र कोरडेच राहिले। श्रेय जरूर घ्या, पण दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेला आधी दिलासा द्या एवढीच जनतेची मागणी आहे। झी 24 तास साठी ब्युरो रिपोर्ट। झी 24 तास एक पाऊल पुढे।